हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे गाजरचा हलवा. त्यासाठी मी इथं तूप घेतलं आहे 3 चमचे, 3 मोठे चमचे तूप घेतलं आहे, 1 किलो गाजर किसून घेतलं आहे. तूप गरम झालेलं आहे, आता मी त्यामध्ये गाजर घालून घेते आहे. गाजराचा हलवा बरेच जण वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. कोणी खवा घालून बनवतं, कोणी कंडेन्स मिल्क घालून बनवतं. आपण इथे घरगुती ज्या वस्तू आहेत त्या वापरूनच आपण हा हलवा बनवणार आहे. आता हे गाजर जे आहे हे चांगलं मी तुपामध्ये परतून घेते आहे. त्याच्यावर आपल्याला झाकण लावायचं नाही आहे, असंच परतून घ्यायचं आहे. साधारण 20 ते 25 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. हे गाजर हलव्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, म्हणजे गोडी वगैरे परफेक्ट येईल. तुम्हाला हवं तर तुम्ही गोड वाढवू शकता, पण मी जे हे प्रमाण दिलं या प्रमाणाप्रमाणे तुम्ही केलं तर परफेक्ट अगदी गोडवा त्याला येतो. आता साधारण 20 ते 25 मिनटं झाले, तुम्ही बघत असाल तर निम्मं झालं आहे ते गाजर तुपामध्ये परतल्यामुळं. चांगलं वाफलं आहे पण, आणि त्याचा कलर पण खूप सुंदर आला आहे. हे आता वाफलेलं आहे, यामध्ये आपल्याला 1 ग्लास दूध घालायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला ते दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्या दूध घातल्यानंतर. वीस मिनटं फ्लेम कमी करून आपल्याला हे परतायचं आहे. गाजर दुधात पूर्ण शिजल्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि साधारण 1.5 कप एवढी साखर घालायची याला. हो, ज्वारी तांदूळ डाळ म्हणून केलं तर गाजरचा हलवा खूपच सुंदर होतो. आता हे छान परतून घ्या. साखर घातल्यानंतर थोड्या वेळ परतल्यावर लगेचच आपल्याला ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. मी तर काजू आणि बदाम अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, मी हातानेच तोडून घेतलेत. ते तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. आणि तुम्हाला हवं तर आणखी पण ड्रायफ्रूट्स तुम्ही यासाठी तुमच्या आवडीचे वापरू शकता. इथं मी फक्त काजू आणि बदाम घेतलेत. छान परतून घ्या. ह्याला जो पाक सुटला आहे हा पूर्णपणे मुरला पाहिजे हलव्यामध्ये. यानंतर साधारण 10 ते 15 मिनटं परत परतून घ्या. मध्ये मध्ये लीड लावून मी परतलेला आहे. आता तुम्ही बघत असाल तर तो जो पाक आहे तो पूर्णपणे मुरला आहे आपल्या हलव्यामध्ये. तयार आहे आपला गाजरचा हलवा, अगदी घरच्या घरी असलेल्या वस्तूंपासून बनवलेला आणि परफेक्ट गोडवा असणारा. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.